मराठी मालिका विश्वात सध्या विविध विषयांवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. स्त्रीच्या स्वाभिमानावर भाष्य करणारी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही नवी मालिका लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येते. या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीतील एक ज्येष्ठ अभिनेत्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कम बॅक करणार आहेत. अभिनेत्री आसावरी जोशी या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्या या मालिकेची नायिका पल्लवीच्या प्रोफेसर अदिती सूर्यवंशी ही भूमिका साकारणार आहेत. महाराष्ट्रातील दापोली या छोट्याशा गावातील कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या अदिती पल्लवीला कशी प्रेरणा देतात, तिला तिचं करिअर आणि आयुष्य घडवण्यात कशी मदत करतात हे या मालिकेत पाहायला मिळेल. सर एकदा ऐकत ऍडमिशन फुल झाले तुम्हाला कळतंय? अहो पण माझं ऑनलाईन ऍडमिशन झालंय. एक्स्क्यूज मी. काय प्रॉब्लेम झालाय? साहेब यांना सांगितलं ऍडमिशन फुल झालंय. सर तुम्हीच बघा ना, मुलींना एवढं जास्त शिकायची गरज काय? तुमच्या गरजा कोण ठरवतो? ऑफकोर्स मीच. मग आमच्या गरजा आम्हाला ठरवू देत ना. ठरवा तुम्ही, पण या कॉलेजला तुमची गरज नाही. पण या कॉलेजला आपल्या या भूमिकेविषयी सांगताना आसावरी म्हणाल्या, खूप वर्षांनंतर मी मराठी टेलिव्हिजनवर कम बॅक करते. हिंदीमध्ये काम करत असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीचा संपर्क काहीसा तुटला होता, मात्र स्टार प्रवाहाच्या स्वाभिमान मालिकेच्या निमित्तानं मनासारखं प्रोजेक्ट मिळाल्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली. अदिती सूर्यवंशी असं या माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. अदिती सूर्यवंशी दापोलीच्या एका कॉलेजमधील प्रोफेसर आहे, जी अत्यंत बुद्धिमान आणि विचारी आहे. ती काळाच्या पुढचा विचार करणारी आहे. स्वाभिमान मालिकेच्या कथेतील नायिका म्हणजेच पल्लवीची ती आदर्श आहे. पल्लवीसाठी असणारी चमक अदितीला उमकते आणि ती खूप पुढे जावी अशी अदितीची इच्छा असते. या भूमिकेसाठी मला माझ्या कॉलेजच्या प्रोफेसर गोरे मॅडमची प्रेरणा मिळाली. स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या प्रोमोला सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद मिळतोय. पूजा बिरारी आणि अक्षर कोठारी हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहेत. आसावरी यांनी या अगोदर स्टार प्रवाहावरील वचन दिले तू मला, झी मराठीवरील मला सासू हवी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमध्ये, तर इंटरनेटवाला लव, ऑफिस यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. 22 फेब्रुवारी पासून स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते. तेव्हा पाहायला विसरू नका, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.